सध्या लहान मुलांना शाळेला सुट्टी असल्यानं त्यांना एक विरंगुळा मिळावा आणि आनंदाचे क्षण घालवता यावेत, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून युवा नेते पूर्वेश सरनाईक यांच्याकडून घोडबंदर इथे समर वंडरलँड हे फेस्टिवल आयोजित करण्यात आले. गुरुवारी घोडबंदर आदिवासी पाड्यातील लहान मुलांच्या हस्ते या आगळ्या वेगळ्या फेस्टिवलचं दिमाखात उद्घाटन झालं. पहिल्या दिवशी तुफान प्रतिसाद या समर वंडरलँडला मिळाला असून 23 एप्रिलपर्यंत हे समर वंडरलँड चालणार आहे. सध्या लहान मुलांना शाळांना सुट्टी असून अनेक मुलं घरात बसून कंटाळतात. या मुलांना विरंगुळा खेळ आणि त्यांच्यातील कला सादर करण्यासाठी एखादं व्यासपीठ मिळावं म्हणून युवा सेनेचे नेते पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून या 4 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. 20 एप्रिल रोजी या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. घोडबंदर रोड येथील आदिवासी पाड्यातील लहान मुलांच्या हस्ते फित कापून उद्घाटन झालं. या लहान मुलांना सुरुवातीला गेम झोनमध्ये गेम्स खेळायला दिले, तसंच त्यांना खाद्याच्या स्टॉल्सवर विविध पदार्थांचा आणि कोल्ड्रिंकचा आस्वाद घेण्यात आला. गुरुवार असूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक या फेस्टिवलला भेट देत असल्याचं पहिल्या दिवशी दिसून आलं. रविवार 23 एप्रिलपर्यंत हा फेस्टिवल चालणार आहे. घोडबंदर रोडवरील आनंदनगर महापालिका मैदानात या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. अत्यंत आकर्षक पद्धतीनं फेस्टिवलचं डिझाईन केलं गेलं आहे. लहान मुलांना सुट्ट्या पडल्या आहेत, त्यांना विरंगुळा हवा म्हणून खूप बारकाईनं आम्ही हे फेस्टिवल डिझाईन केलं आहे. लहान मुलांना घेऊन पालक तिथे येत असतात. इथे मोफत प्रवेश आहे आणि नावनोंदणी मात्र करावी लागेल. घोडबंदर भागातील बालकांनी आपल्या मुलांना घेऊन इथे फेस्टिवलला भेट द्यावी आणि आनंदामध्ये सहभागी व्हावं असं आयोजक पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं.